गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार। तुम्ही माझ्या स्क्रीनवरती आजची तारीख आणि वेळ बघू शकता। मित्रांनो, आजची तारीख आहे 21 ऑगस्ट 2020। सकाळी जवळपास 9:36 झालेले आहेत। आज मार्केटने गॅप ओपनिंग दिली आहे आणि मार्केट हे अपसाईडला आहे, त्यामुळे आपण ग्रासिमला एक लाँग ट्रेड करत आहोत। ग्रासिममध्ये पण एक छान ओपनिंग झाली आहे आणि ओपनिंग झाल्यानंतर प्राईजने या ठिकाणी सपोर्ट घेऊन आता प्राईज वर जाण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे या ग्रीन लाईनला, म्हणजे ही जी कॅन्डल बनली होती या कॅन्डलच्या हायला, 671.45 रुपयाला आपण या कॅन्डलला आपली ऑर्डर एक्झिक्यूट केली आहे लाँगसाठी। त्यासोबत जो स्टॉप लॉस आहे तो या ठिकाणी आहे 639.45 रुपये। म्हणजे 2 रुपीजचा स्टॉप लॉस आहे, 2 पॉईंटचा या कॅन्डलचा जो लो आहे त्या ठिकाणी स्टॉप लॉस लावला आहे। आणि यासोबत जे आपल्याला आता या ठिकाणी आपण 2 पॉईंटचा स्टॉप लॉस लावला आहे, तर आपण 2000 रुपयाच्या स्टॉप लॉसवरती काम करतो आहे। तर आपण या ठिकाणी 1000 क्वांटिटीजला बाय केले। त्यासोबत जे आपल्याला टार्गेट अपेक्षित आहे आज, ते आहे 678 रुपये। की प्राईजनी लाँग साईडला जाऊन या रेजिस्टन्सला हिट करून पण याला वर निघून जाऊ शकते प्राईज, पण आपण त्या रेजिस्टन्स लेवलला आपली टार्गेट ऑर्डर प्लेस करून ठेवलेली आहे। तर बघूया मित्रांनो, आजच्या इंट्राडे ट्रेडमध्ये आपल्याला स्टॉप लॉस होईल की आपल्याला आपल्या मनपसंत टार्गेट मिळेल या ठिकाणी। या दिवशीचा जो हाय होता 621.85 आहे, जो 599.35 आहे, क्लोज जे 614.30 आहे। तर हाय जो आहे 621.85 आहे, तिकडे आपला तो रेजिस्टन्स सारखं काम करत आहे। आता हा जो आहे 621.85 हा माझ्यासाठी सपोर्ट आहे। तिकडे सॉरी, हा तिकडला ऑगस्टच्या याच्यामध्ये सपोर्टचं काम करत आहे। सपोर्ट आहे ऑगस्टच्या याच्यामध्ये, सपोर्ट आहे। हा सपोर्ट आहे आणि इथं जो ब्रेकआउट झाला तो या दिवशी झाला होता 12 तारखेला। 12 तारखेला प्राइस त्याच्या खाली गेलती, या दिवशी पण त्याच्या खाली गेलती। 624 ला इन्क्लोज झाला, या दिवशी 627 ला इन्क्लोज झाला विथ हेवी डिलिव्हरी क्वांटिटी। त्याच्यानंतर मला माहिती आहे की आता प्राइसनी वर जायला पाहिजे, म्हणजे 640 ब्रेकआउट करायला पाहिजे, वरती जाऊ या दिवशी। त्याच्यानंतर जे आता ते क्लोजिंग आहे, त्याच्यानंतर या दिवशी डिलिव्हरी क्वांटिटी कमी आहे, या दिवशी परत इन्क्रीज झाली, या दिवशी तर हेवीएस्ट इन्क्रीज झाली या 2 डेज मध्ये, 14 आणि 17 मध्ये 3 टाइम्सचा ब्रेकआउट झाला। येस सर, या ठिकाणी आता बघा, या दिवशी व्हॉल्यूमचा ब्रेकआउट झाला डिलिव्हरी क्वांटिटीचा, आणि या दिवशी व्हॉल्यूमचा ब्रेकआउट झाला नेक्स्ट डे 18 तारखेला। म्हणजे पोझिशन आणि पार्टिसिपेशन 2, 17 आणि 18 तारखेला आले होते आणि प्राइस आली 19 तारखेला। आता 14 आणि 17 मध्ये व्हॉल्यूम डिलिव्हरी क्वांटिटीचा ब्रेकआउट झाला, पोझिशनचा झाला आपला। मग या दिवशी प्राइसची जी 630.15 ओपन झाला, 634 आहे बनवला, 610.70 लो आणि 625 जाऊन क्लोज झाली प्राइस। सपोर्ट परत त्यांनी कन्फर्म केला आपला, हा 621.85 वर क्लोजिंग आहे, त्याच्या खाली गेलती ना 610 प्राइस जाऊन आली, पण तिथे सस्टेन नाही झाली। म्हणजे या 621.25 सपोर्टच बनवलेला आहे आमची। आता डिलिव्हरी क्वांटिटीचा ब्रेकआउट झाला, प्राइस खाली गेली, सस्टेन नाही झाली, वर येऊन क्लोज झाली। 18 तारखेला प्राइस 621 ओपन झाली, इथं ओपन झाली, येस सपोर्टला 678.50 हाय, याला ब्रेकआउट करून टाकलं वर गेली प्राइस, आणि 621 लो होता, हाय लो सेम होता, आणि 666 जाऊन क्लोज झाली। आणि या दिवशी प्राइस आणि व्हॅल्यूम दोन्हीचा ब्रेकआउट एका दिवशी आहे। सिग्नल 17 चा डेटा बघून आपल्याला एक थोडी आयडिया म्हणजे मिळाली होती की 610 जाऊन तो जर का 21 सपोर्ट त्यांनी कन्फर्म केला, म्हणजे स्ट्रॉंगली कन्फर्म केला, तर 18 आपण याला वॉचलिस्ट ला ठेवू शकलो असतो। म्हणजे वॉचलिस्ट ला नाही, याला तुम्ही 18 ला एक्शन लिस्ट मध्ये ठेवू शकता। याची आता ओपनिंग कुठं होते आणि ओपनिंग झाल्यानंतर प्राइस ची मुवमेंट काय होते, ओके, याला या दिवशी आपण ट्रेड करू शकतो। आणि त्या दिवशी ग्रासिम जर ग्रासिमला वर जायचं असेल
त्या दिवशी सेक्टर पण मित्रांनो पुनश्च आपलं स्वागत आहे. आपण बघू शकता आजची तारीख होती 21 तारीख, सकाळी 9:49 झाले जवळपास. आपण जे टार्गेट अपेक्षित केलं होतं त्या टार्गेटला ब्रेक करून पण प्राइस आता अपसाईडला वरती जात आहे. आपण एक छोटंसं टार्गेट लावून या ट्रेडला एक्झिक्यूट केलं होतं. तर मित्रांनो आपलं टार्गेट एक्झिट झाले आणि आपण या ट्रेडमधून सक्सेसफुली प्रॉफिट घेऊन एक्झिट झालेला आहोत. ॲक्च्युली ग्रासिम हा एक्स्ट्रीमली बुलिश आहे, इथून हा हाय तोडत वर पण निघून जाऊ शकतो, पॉसिबिलिटीज आहे, होऊ शकतं पॉसिबल, पण आपण या ट्रेडमधून प्रॉफिट घेऊन एक्झिट झालेला आहोत. आपण नेहमीप्रमाणे आपण जे बघतो आपलं नेट पोझिशन, ते नेट पोझिशन पण तुम्हाला दाखवून देतो. या ठिकाणी मित्रांनो बघू शकता ऑर्डर बुक आहे ग्रासिम. ग्रासिमला बाय केलं होतं आपण 671.45 रुपयाला, 1000 क्वांटिटीज बाय केल्या होत्या. या ठिकाणी आपला स्टॉप लॉस होता 639.40 रुपये आणि 678 रुपयाला आपण आपलं टार्गेटला प्लेस केलं होतं, जे काय एक्झिक्यूट झाले. या ठिकाणी नेट पोझिशन बघू शकता 671, 678, 1000 क्वांटिटी झिरो झाल्यात. 6550 रुपये प्लस प्रॉफिट घेऊन आपण या ट्रेडमधून एक्झिट झाले आहोत मित्रांनो. तर कुठल्या स्टॉकला ट्रेड करायचे आणि कुठल्या दिवशी करायचे हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो, ते पण कळायला पाहिजे. आणि कुठल्या स्टॉकला वॉचलिस्टमधून ॲक्शन लिस्टमध्ये घेऊन जायचे, म्हणजे की तो कालपर्यंत माझ्या वॉचलिस्टमध्ये होतं, मी रोज याला बघत होतो की हा कुठे मुवमेंट देऊ शकतो, तर कुठल्या क्षणी हा मुवमेंट देऊ शकतो. तर आज याचा दिवस होता, आज याला ट्रेड करण्याचा दिवस होता. हे मी आमच्या कालच्या क्लासमध्ये पण एक्सप्लेन केलं होतं की ग्रासिम एक्स्ट्रीमली बुलिश आहे, त्यांनी एका मंचा हायच्या वरती पण क्लोजिंग दिली होती. जस्ट मी थोडंसं एक्सप्लेन करतो या ट्रेडला, याला मी डेच्या टाईमफ्रेमवरती ओपन करतो आहे ग्रासिमला. ही जी कॅन्डल आहे 6 जुलैची कॅन्डल आहे मित्रांनो, म्हणजे जुलै मंथचा हाय होता. जुलै मंथच्या हायच्या वरती जाऊन या दिवशी हायर व्हॅल्यूमनी प्राईजनी क्लोजिंग दिली होती. त्याच्यानंतर या ठिकाणी प्राईज थोडीशी स्लाइटली खाली आली होती, कालच्या सेशनमध्ये पण प्राईज खाली आली होती थोडीशी. आज स्ट्रॉंगली ओपन झाला तर कदाचित या कॅन्डलचा हाय ब्रेक करून वर निघून जाईल. या कॅन्डलचा हाय होता 678.50 रुपये, आपण 50 रुपये खाली टार्गेट लावलं होतं, कारण या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे, आपण टार्गेट रेजिस्टन्सला प्लेस केला. आता याच्यावर पण प्राईज निघून गेली तर आता नवीन एक हाय बनवत वर निघून जाईल. ते का इम्पॉर्टंट प्राईज लेवल आहे, किंवा मंचा हायच्या वरती जेव्हा पण प्राईज क्लोज होत आहे आणि विथ व्हॅल्यूम जर क्लोज होत असेल, इथं हेवीएस्ट व्हॅल्यूम आला होता, तर ग्रासिम हा बुलिश आहे, प्राईज वर जायला पाहिजे, इथून खाली नाही येणार. तर हे सगळं आपल्याला कळायला पाहिजे मित्रांनो. तर तिथून पण प्राईज जवळपास 5 पॉईंट्स वर निघून गेली मित्रांनो, आणखीन वर जाऊ शकते. पण तुम्हाला पण एक स्टॉप पॉईंट पाहिजे की कुठं आपल्याला थांबायचं आहे. याच्या वरचं पण टार्गेट आपण एक्सपेक्ट करू शकतो, लावू पण शकतो, पण नेवरतलेस जे पण प्रॉफिट मिळालं ते कमी नाही आहे मित्रांनो एका दिवसामध्ये आणि वन ट्रेडमध्ये. तर पुन्हा भेटूया माझ्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत आपण जो काही यूट्यूबला माझा प्रतिसाद देत आहात त्याबद्दल धन्यवाद. बाय बाय मित्रांनो.